मजा आला है काय मजा आला राव ए जरा चांगलं गाणं म्हण की चांगलं म्हणजे अहो झालंय का वाईट होतं काय छे छे गाणं तसं वाईट नव्हतं पण नेहमीच आपलं राधा कृष्ण लग्नाच्या मांडवात व्हायचं गाणं म्हणजे तसं शाबले अगदी मस्त मला चला तुम्ही मंदिरी आता बस 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 अशी मस्त झाली पाहिजे लावणी लावणी अहो हे प्रतिष्ठिताचं लग्न आहे गोंधळ नाही पाटाचा काय समजला घाबरू नका लावणी म्हणजे आमच्या तमाशातली नव म्हण ग यांच्या सिनेमातली म्हण बंदारू पाया बाई वय माझ सोळा बंद करा फाजीलपणा मी असताना लावणी होणार नाही सांगून ठेवतो का राहिलं बस लावणी यांनी काय ऐकावे म्हणा नुसते पैसेच मोजत बसावे रात्रभर हो हो रुपये आहेत म्हणून मोजतो दुसऱ्याची दार झिजवत नाही त्याकरता अहो महाराज म्हटलं दोन्हीकडचा खर्च आम्ही केला आहे ठाऊक आहे ना नवऱ्यापासून ते तुमच्या कुलंगी कुत्र्यापर्यंत माहित आहे खर्च दोन्हीकडचा मिशीला तूप लावलं म्हणजे श्रीमंत म्हणत नाही तिथे कर्जा काढल्या लग्नासाठी ते जरा आपल्या वडिलांना विचारा आणि तुम्ही विचारा तिजोरीला खांदान जोडण्यासाठी किती जोडे फाडले ते म्हातारपणी ते मालक हात जोडतो देव बसायला काय घ्याल तुम्ही उगा अपमान आहे वर पक्षाचा श्रीमंत आपल्या अक्कुशेटजीला हे कळलं तर कशाला अक्कुशेटजींची दौलत आहे ही दत्ताजीराव आमचं खांदा तुमच्यापेक्षा कमीच असेल लोणचं खरं आपल्या मुलीचं मुलगी नेणार नाही घरी नांदवायला असतं विचार केल्याचं गाव चला रे चला आता जाता गावाला चला आता 56 पोरी येतील मागणं 56 का 100 येतील पण त्या नांदतील किती दिवस त्यासनी विचारा म्हणजे झालं मालक अहो मालक काय रे तू काय गडबड आहे मला गोळ मारलाय दादा दत्ताची पाहुण्यांची बाचाबाची सुरू झाली ना सांभाळण्यासाठी पैशाची स्थिती तुझ्या आणि तुम्ही शंभराची बंद करा तुमची पट काय रे दत्ता तुला वेळ का काही समजते की नाही आणि काय हो तुम्ही शहरची शहाणी असत नायकिडीच्या गाण्यावरून लग्नाची बायको टाकायला उठता काय भीती आहे काय कोणाची विचारा की तुमच्या उर्मट पोराला काय काय भगत होता ते मूर्ख आहे तो म्हणून तुम्ही बरत होता पोराबरोबर अहो जावे आता बाप म्हणून मी तुम्हाला विचारतो आहे पोरानं केलेल्या अपमानाची भरपाई तुम्ही कशा रीतीने करणार सांगा पाहू पोरांच्या भानगडीत थोरानी पडलं चांगलं आणि त्याच्या मूर्खपणाबद्दल तुम्ही मला विचारता ते तुम्ही स्वतः आपले संसाराशी येऊ नका म्हणजे झालं आता मी तुम्हाला सांगतो आमच्या मानपानाची भरपाई झाल्याशिवाय तुमची मुलगी नाणार नाही